तर भुजबळांची ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे पाहूयात. लाखो तर समोर आलेल्या या ऑडिओ क्लिप वरती भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा पाहूयात. अरे मी असं म्हणालो की आता त्यांच्या एवढ्या सभा होत आहेत आणि शेवटची सभा त्यांची 100 एकर जमिनीमध्ये होणार. आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था, तर 7-7 कोटी रुपयेसुद्धा लागू शकतो एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर. तर मी म्हटलं की तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही, कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धनसुद्धा लागतं. तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखा की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात हा त्याचा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे. आमचं म्हणणं असं आहे की आणि आजचं नाही आणि केवळ माझंच नाही तर आताचे असलेले मुख्यमंत्री शिंदे साहेब किंवा फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री किंवा शरद पवार साहेब किंवा नाना पटोले, वडेट्टीवार, कोणी सर्व पक्षाचे या सगळ्यांचं म्हणणं म्हणजे मी आज असं ऐकलं की सकल मराठा समाजाचंसुद्धा असंच काहीतरी म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आहे, पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे. हे मी आज नाही सांगत आहे, आज कित्येक वर्ष मी हेच म्हणतो आहे की आमच्या मराठा समाजाला आणि आजसुद्धा आम्ही सांगितलं आणि आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपला पूर्णच पाठिंबा मराठा समाजाच्या आरक्षणाला आहे. पण एक आहे की कुणाच्याही, मग ते दलितांच्या असेल, आदिवासींचे असेल किंवा ओबीसींचे असेल, आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे.